सर्व पत्रकार बांधवांचं आणि भगिनींचं स्वागत। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी विरोधी पक्षांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे। सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही। याचं कारण असं की मला तर अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षांनी एका समर्थ विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे। विरोधी पक्ष आहोत म्हणून सरकारवरती वारेमाप आरोप केले म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका आपण पार पडली हे योग्य नाहीये। जे काही सरकार चांगले करते त्या चांगल्याला मुक्तपणाने चांगले म्हणणं हे सुद्धा एका चांगल्या विरोधी पक्षाचं लक्षण आहे। असतील त्यांच्या काही सूचना असतील त्यांच्या काही मी तक्रारी म्हणत नाही पण आणखीन काही व्यथा असतील तर त्या जरूर मांडाव्या। पण सरकार चांगले काम करत असताना जणू हे सरकार काही करतच नाही ही भूमिका अयोग्य आहे। या सरकारचं हे पहिलंच एक मोठं अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि गेले आता एक दोन अडीच महिने किती महिने झाले किती दिवस झाले आम्ही काही दिवस मोजणारे हे सरकार नाही आहे। या गेल्या काही दिवसात जे चांगले निर्णय घेतले ते चांगले निर्णय आम्ही जवळपास सर्व क्षेत्रातील सर्व घटकातील जनतेला कसं एक चांगलं सरकार म्हणून आधार देऊ शकू त्या अनुषंगाने घेतलेले आहेत। विषय अनेक आहेत, सगळे विषय काय एका फटक्यामध्ये सोडवता येतील अशातला काही भाग नाही। पण एकूणच हे सरकार आता स्थिरावलेलं आहे, हे सरकार आता काम करतं आहे हे विरोधी पक्षाला अजूनही पचनी पडत नाही आहे। आणि हे पचनी पडत नसल्यामुळे खरे खोटे वारेमाप आरोप त्यांनी जरी केले तरी आमची बांधिलकी मी म्हटलं तसं जनतेशी आहे आणि जनतेच्या मनामध्ये एक विश्वास नक्की आहे की हे सरकार आपलं आहे। हे आपलेपण जो आपलेपणाची जी भावना आहे ही फार महत्त्वाची आहे। निर्णय काय काय घेतले काय काय आम्ही नुसत्या घोषणा नाही तर अंमलबजावणी केली ह्याची सगळी एक पुस्तिका ही पुस्तिकाच म्हणावी लागेल ही माझ्या हातामध्ये आहे। विशेष म्हणजे जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती नागपूरला की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची सुरुवात मला आनंद होतो आहे की त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो आहोत। अर्थातच ही पहिली यादी आहे, अंतिम यादी नाही। शिवभोजन योजना ही सुरू केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा टीका केली गेली। एकूणच स्वतः काही करायचं नाही आणि हे सरकार चांगलं काही करत असेल तर ते अयोग्य कसं हे दाखवण्याचा प्रयत्न हे केवळ ही पोटदुखी आहे। शिवभोजन योजना ही सुरू केल्यानंतर हळूहळू ती आम्ही वाढवत नेत आहोत। आम्हाला पूर्ण कल्पना आहे की जे सुरू केले ते काही पुरेसं नाही आहे पण आमाप काहीतरी आचाट काहीतरी जाहीर करायचं आणि ते मग पेलत नाही म्हणून उताण पडायचं ही आमच्या सरकारची वृत्ती किंवा भूमिका नाही आहे। केवळ कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही काहीतरी जाहीर करायचं अजिबात नाही। शिवभोजन योजनासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगली चाललेली आहे। आत्ता केंद्र ही जरी मोजकी असली तरी त्याच्यामध्ये आणि त्या केंद्रावरती शिवभोजन उपलब्ध होण्याच्या वेळेमध्ये आणि संख्येमध्ये सुद्धा आम्ही वाढ करत चाललेलो आहोत। तसंच उद्या कर्जमुक्तीची जी काही यादी येईल ती कर्जमुक्तीची यादी ही ती यादी पूर्ण जाहीर झाल्यानंतर ती पूर्ण करून आम्ही पुढे 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 जात जाणार आहोत। जेव्हा आम्ही ही योजना जाहीर केली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की मार्च एप्रिल मे 3 महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल। पहिल्या सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये आम्ही पण होतो त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती योजना अजून चालू होती। मग किती काळ चालू राहणार योजना, त्या योजनेला काही मर्यादा आहे की नाही, कालमर्यादा आहे की नाही, आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की जे काय करू ते एका कालावधीमध्ये पूर्ण करू आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाल्यानंतरच त्या योजनेला हात लावू। तशीच ही कर्जमुक्तीची योजना आहे, शिवभोजन योजना आहे। अगदी सरकारी कर्मचाऱ्यांसुद्धा गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्यांची जी मागणी होती की 5 दिवसांचा आठवडा यासारख्या अनेक गोष्टी या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। काल परवाकडे जाणं आपण 6 ते 18 वयोगटातील मुलांना मोफत चष्मे, नुसती डोळे तपासणी नाही तर मोफत चष्मे ही सुद्धा योजना केलेली आहे। अशा खूप गोष्टी आम्ही जाहीर केलेल्या आहेत। दुसरा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो नक्कीच आहे
महिलांवरचे अत्याचार. काल परवाकडेच आपले आपल्या राज्याचे गृहमंत्री आंध्रामध्ये जाऊन आले. मला असं वाटतं अनिलजी तुम्ही स्वतः ही माहिती द्या. अनेकांना असं वाटत असेल की नुसते अत्याचार वाढत आहेत आणि हे सरकार काहीच करत नाही, तसं नाही आहे. सरकार खूप संवेदनशील आहे. महिलांवरती कोणत्याही प्रमाणात अत्याचार वाढतं तर कामाच नाही, उलटे हे पूर्ण बंद झाले पाहिजेत. त्या दृष्टीने सरकार पावलं टाकत आहे, त्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत. मला वाटतं अनिलजी तुम्ही त्याच्याबद्दल जर का माहिती दिली तर ते बरं होईल.